ಇದುವರೆಗೂ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿಕೊಂಡೇ ಬಂದಿದೆ ಸುಳ್ಳು ರಾಜಕಾರಣವನ್ನ ಮಾಡುತ್ತಾ ಇದೆ ಜೊತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭಯೋತ್ಪಾದನೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಕುಂಭಕನ್ನ ಕೊಡುತ್ತೆ ಭಯೋತ್ಪಾದಕರ ಬಗ್ಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೃದು ಧೋರಣೆಯನ್ನ ತಳೆದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಕೇರಳ ಸ್ಟೋರಿ ದಿ ಕೇರಳ ಸ್ಟೋರಿ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಿನಿಮಾದ ಬಗ್ಗೆನೂ ಕೂಡ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕೇರಳದಲ್ಲಿ ನಡೆಯತಾ ಇರುವಂತ ಭಯೋತ್ಪಾದಕರ ಸಂಚಿನ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನ ಕೂಡ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇವತ್ತು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಭಯೋತ್ಪಾದನೆ ಬಗ್ಗೆ ಕೇರಳದ ಸ್ಟೋರಿಯಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಚಿತ್ರಣ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇವತ್ತು ಭಯೋತ್ಪಾದನೆಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಮಾತುಗಳನ್ನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆಡಿದ್ದಾರೆ ಬೀತೆ ಕುಝ ವರ್ಷೋ ಮೇ ಆತಂಕ ಏಕ್ ಔರ್ ಸ್ವರೂಪ ಭಯಾನಕ ಸ್ವರೂಪ ಪೈದಾ ಹೋ ಗಯಾ ಹೈ ಸ್ನೇಹತಿರೆ बम बंदूक और पिस्तौल की आवाज तो सुनाई देती है लेकिन समाज को भीतर से खोखला करने की आतंकी साजिश की कोई आवाज नहीं होती कौन तक ने आतंक के इस स्वरूप पर चिंता जताई है ऐसी ही आतंकी साजिश पर बनी फिल्म केरला स्टोरी ये केरला स्टोरी की इन दिनों काफी चर्चा है कहते हैं केरला स्टोरी सिर्फ एक राज्य में हुई आतंकवादियों की छद्म नीतियों की साजिशों पर आधारित है देश का इतना खूबसूरत राज्य जहां के लोग इतने परिश्रमी और प्रतिभाशाली होते हैं उस केरला के में चल रही आतंकी साजिश का खुलासा ये केरला स्टोरी फिल्म में केरला फाइल्स फिल्म में उसे किया गया है और देश का दुर्भाग्य देखिए कि कांग्रेस आज समाज को तहस नहस करने वाली इस आतंकी प्रवृत्ति के साथ खड़ी हुई नजर आ रही है इतना ही नहीं ऐसी आतंकी प्रवृत्ति वालों से कांग्रेस पिछले दरवाजे से राजनीतिक सौदेबाजी तक कर रही है वोट बैंक के डर की वजह से आज कांग्रेस आतंकवाद के खिलाफ एक शब्द बोलने की भी हिम्मत खो चुकी है वोट बैंक की इसी राजनीति की वजह से कांग्रेस ने आतंकवाद को पाला पोसा और उसे पनाह दी।